26 तारखेला प्रजासत्ताक दिनी किसान मोर्चा राजभवनावर धडकणार। किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा रविवारी आझाद मैदान येथे दाखल झाला असून विविध वाहनातून हजारो शेतकरी मुंबईत दाखल झाले। सोमवारी जाहीर सभेने शेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनाच्या दिशेने निघणार आहे। किसान सभेच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी आंदोलनाची घोषणा झाली। किसान सभेच्या नेतृत्वाखाली रविवारी सकाळी शेतकऱ्यांचा जत्था इगतपुरी तालुक्यातील घाटणदेवी येथून मुंबईसाठी निघाला। 2.5 तास चालून कसाराजवळ त्यांनी पुन्हा गाड्यांमध्ये बसून आपली आगेकूच करत 15,000 शेतकरी कसारा घाट पाय उतर इगतपुरी शहापूर तालुक्यांच्या अनेक कारखान्यांसमोर सिटूच्या कामगारांनी शेतकरी जत्थ्याचे स्वागत केले। कल्याण फाट्या आणि ठाणे शहरात विविध डाव्या संघटना संस्थांसोबत शिवसेना नेत्यांनी आंदोलकांचे स्वागत केले। सोमवारी सकाळी 11 ते 2 या वेळेत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून यानंतर शेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनाकडे निघणार आहे। प्रजासत्ताक दिनाबरोबर मुंबईत धडकलेल्या किसान मोर्चासाठी मुंबईत कडकोट बंदोबस्त तैनात करण्यात आले। तसेच अतिरिक्त फौज पाड्यासह ड्रोनच्या मदतीने या मोर्चावर पोलीस लक्ष ठेवून आहेत। दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान मोर्चा सोमवारी राजभवनावर धडकणार आहे।